मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जेपी नड्डांच्या जवळचा असल्याचं सांगून 6 आमदारांना फोनवरून संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. 4 आमदार हे महाराष्ट्रातले आहेत आणि इतर 2 गोवा आणि नागालँडमधले. नीरज सिंग राठोड असं फसवणूक करणाऱ्याचं नाव आहे आणि त्याला गुजरातच्या मोरबीमधून आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या आरोपीनं भाजपचे मध्य नागपूरमधले आमदार विकास कुंभारे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना फोन करून पैसे उकळले, तर इतर आमदारांना फोन करून पैशांची मागणी केली आहे. तर कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी हे आमिष दिलं होतं पाहूया आपण त्यांची नावं. भाजपचे हे आमदार आहेत आणि यांना मंत्रिपदासाठी आमिष दाखवण्यात आलेलं होतं. नारायण कुचे बदनापूरचे आमदार, तानाजी मुटकुळे हिंगोलीचे आमदार, तसंच विकास कुंभारे मध्य नागपूरचे आमदार, टेकचंद सावरकर कामठीचे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आमदार या 4 आमदारांना या नीरज सिंग ठाकूरनं फोन केलेला होता आणि पैसे मागणी केली होती आणि मंत्रिपदाचं आमिष दाखवलेलं होतं. जेपी नड्डांच्या आपण जवळचे आहोत आणि तुम्हाला मंत्रिपद दिलं जाईल, त्यासाठी पैसे द्यावे लागतील असं सांगण्यात आलं. वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागितलेत या 4 आमदारांकडून. तर या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवत पैशांची मागणी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.